नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी कम्प्लीट झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी एका कोर्सबद्दल आपण या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहोत. त्या कोर्सचं नाव आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, अर्थातच पी जी डी पी पी टी. हा जो कोर्स आहे तो भारत सरकारची जी संस्था आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात सिपेट औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हा जो कोर्स आहे पी जी डी पी पी डी, तर हा कोर्स सिपेट औरंगाबाद या ठिकाणी अवेलेबल आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच ठिकाणी हा कोर्स उपलब्ध आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण पी जी डी पी पी टी बद्दलचा सिलेबस काय असेल, त्याचं फी स्ट्रक्चर काय असेल, प्लेसमेंट काय असेल याबद्दल डिस्कशन करणार आहोत. पाहायला गेलं तर बी एस सी नंतर मॅक्सिमम जे विद्यार्थी असतात हे जवळपास एम एस सी करतात, त्याच्यानंतर मग बी एड वगैरे करतात आणि त्यानंतर त्यांच्या करिअरला खरी सुरुवात होत. पण बी एस सी नंतर जर लगेचच 1 ते 2 वर्षामध्ये जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या चांगल्या इंडस्ट्रीजमध्ये जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल तर तुम्ही प्लेसमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू पी जी डी पी पी टी या कोर्सकडे खूप अपेक्षेने पाहू शकता. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण कोर्सबद्दल जाणून घेण्याच्या आधी आपण सिपेट काय आहे सिपेटबद्दल एक थोडीशी इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. तर सिपेटचं फुल फॉर्म अर्थातच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी असं आहे. जी संस्था डिपार्टमेंट ऑफ केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स तसेच मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स भारत सरकारद्वारे चालविण्यात येते. सिपेटची जी स्थापना आहे ती 1968 मध्ये झालेली आहे, त्याच्यामुळे ही संस्था खूप जुनी संस्था आहे. असं नाही की लगेचच म्हणजे एखादी कुठली तरी तुम्ही नव्याने जर ऐकत असाल तर सिपेट ही काही नवीन संस्था नाही आहे. जवळपास 50 वर्ष या संस्थेला प्लास्टिक्स आणि पेट्रोकेमिकल्समध्ये कम्प्लीट झालेले आहेत, त्याच्यामुळे संस्था एकदम चांगली संस्था या ठिकाणी आहे. पूर्ण देशामध्ये जर बघितली तर सिपेटचे जवळपास 40 पेक्षा जास्त सेंटर हे पूर्ण भारतभर कार्यरत आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रात औरंगाबाद आणि चंद्रपूर या दोन ठिकाणी सिपेट संस्थेचे सेंटर आहे. ही जेवढी सगळी सेंटर्स आहेत, 40 पेक्षा जास्त सेंटर मी सांगितलेले देशामध्ये, तर ही जेवढी सेंटर्स आहेत या सगळे हे सर्व सेंटरमध्ये डिझाईन लॅब्स असतील किंवा प्रोसेसिंग लॅब असेल, त्याचबरोबर टेस्टिंग लॅबोरेटरीज असतील, त्याच्यानंतर टूल रूम सारखे डिपार्टमेंट असतील. या सर्व सेंटर्सवरती या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे काही इक्विपमेंट्स असतील किंवा जे काही यंत्र लागतात किंवा ज्या काही मशीन्स आवश्यक असतात अशा सर्व मशीन्स या पूर्ण सेंटरवरती उपलब्ध आहेत. सिपेट ही संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा आपल्या देशातील तरुणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन उद्योजकता रोजगार निर्मिती करण्याची संधी उपलब्ध करून देणे व देशाच्या विकासास हातभार लावणे हा. बेसिकली पाहायला गेलं तर सिपेटमध्ये जेवढे कोर्सेस उपलब्ध असतील हे सर्व कोर्सेस हे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचं काम करत असतात आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांना एकदा विद्यार्थ्यांमध्ये स्किल जर डेव्हलप झाली तर त्यांना प्लेसमेंटसाठी काही अवघड जात नाही. तुम्ही जर बघितलं तर इथं वेगवेगळ्या कंपन्यांचे नाव आहेत, जसं की व्ही आय पी आहे, टाटा आहे, त्याच्यानंतर हुंदाई आहे, बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहेत. तर अशा मोठमोठ्या कंपन्यांचे प्लेसमेंट दरवर्षी या ठिकाणी ऑर्गनाईज होतात आणि त्या प्लेसमेंटमधूनच विद्यार्थ्यांची प्लेसमेंट देखील होत असते. आता आपण सिपेट औरंगाबादबद्दल जर बोलायचं झालं तर सिपेट औरंगाबादची स्थापना ही 2006 आणि 2007 मध्ये झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जी बिल्डिंग दिसते ही सिपेट औरंगाबादची बिल्डिंग आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या साह्याने सिपेट औरंगाबादची स्थापना ही 2006-2007 मध्ये झाली. आता आपण या कोर्सबद्दल मी ज्या कोर्सबद्दल तुम्हाला माहिती सांगणार होतो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक्स प्रोसेसिंग अँड टेस्टिंग अर्थात पी जी डी पी पी टी हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. तर या कोर्सला कोण अप्लाय करू शकतं किंवा या कोर्सचं फ्युचर काय असेल याबद्दल आता आपण डिस्कस करणार. तर हा जो कोर्स आहे ज्या विद्यार्थ्यांचं फुल टाईममध्ये बी एस सी झालेलं आहे
असे सर्व विद्यार्थी, म्हणजे आता बरेचसे विद्यार्थ्यांची फायनल इयरची एक्झाम जस्ट या वीकमध्ये, सॉरी या मंथमध्ये झालेली आहे, किंवा काही विद्यार्थ्यांचं बी एस सी मागच्या वर्षी कम्प्लीट झालेलं असेल, राईट? तर असे सर्व विद्यार्थी या कोर्ससाठी इलिजिबल आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला नाही आहे पण रिझल्ट लागणार आहे, म्हणजे एक एखाद्या महिन्यात किंवा 15-20 दिवसामध्ये तुमचं कदाचित रिझल्ट पण लागेल, तर रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला जे मार्कशीट आणि टी सी असेल ती सादर करण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ देण्यात येतो, ठीक आहे? हा जो कोर्स आहे तो 2 वर्ष, म्हणजे 4 सेमिस्टर, एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात, तसेच याच्यामध्ये 4 सेमिस्टर 2 इयर्स, आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारची वयाची अट नाही आहे. म्हणजे सपोज एखाद्या विद्यार्थ्याचं बी एस सी 2-3 वर्षापूर्वी झालेलं आहे, तो सध्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी काम, कुठेतरी काहीतरी काम करतोय, क्लरिकल काम करतोय, पण त्याला टेक्निकल इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, तर असा देखील विद्यार्थी या कोर्ससाठी इलिजिबल आहे. बरेच जण काय करतात, बी एस सी नंतर जसं मी ऑलरेडी सांगितलं होतं की एम एस सी करतात, बट एम एस सी नंतर त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही आहे, तर तो सुद्धा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो आणि त्याला जॉब सुद्धा मिळू शकतो. आता जर आपण या कोर्सचं डिटेलमध्ये सिलेबस जर डिस्कस केला, आता लक्षात घ्या, बी एस सी तुमची कशामध्ये पण असू द्या, तुमचं बी एस सी मॅथमॅटिक्स असेल किंवा बी एस सी केमिस्ट्री असेल, बी एस सी फिजिक्स असेल किंवा बी एस सी कम्प्युटर सायन्स असेल किंवा बी एस सी आय टी असेल, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमचं बी एस सी जरी झालं असेल तरी देखील तुम्ही या पी जी डी पी पी टी या कोर्ससाठी ॲप्लिकेबल आहात, ठीक आहे? कारण याचं जे स्ट्रक्चर आहे, तुम्ही जर आता मी सिलेबस तुम्हाला सांगण्यापाठीमागचा उद्देश हा आहे की याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिक्स आणि पॉलिमरचं पूर्ण बेसिक, म्हणजे एकदम सुरुवातीपासून सांगण्यात येतील की नेमकं एक्झॅक्टली याच्यामध्ये काय करायचंय आणि काय नाही आहे ते. तुम्ही जर सब्जेक्टची नावं बघितली तर बघा, पहिल्या सब्जेक्टचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी पॉलिमर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर पॉलिमर्स कशापासून बनतात, पॉलिमर म्हणजे काय असतं, इथपासून तुमची सुरुवात होते. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट जर बघितला तर प्लास्टिक मटेरियल अँड इट्स ॲप्लिकेशन. आता आपण बघू शकतो, आपण आपल्या भोवती एवढ्या प्लास्टिकच्या वस्तू आपण या ठिकाणी यूज करत असतो, तर प्रत्येक मटेरियलचं हे ॲप्लिकेशन वेगवेगळं असतं. तर त्याच्यामध्ये प्लास्टिक मटेरियलमध्ये जर बघायला गेलं तर ब्रॉडली प्लास्टिक मटेरियलचं क्लासिफिकेशन 2 कॅटेगरीमध्ये होतं, एक असतं थर्मोप्लास्टिक आणि दुसरं असतं थर्मोसेटिंग. तर याच्यामध्ये कुठले कुठले आणखीन भरपूर मटेरियल्स आहेत, त्यांचं ॲप्लिकेशन आपण कुठे कुठे करू शकतो, तर हे पूर्ण आपल्याला याच्या या सब्जेक्टमध्ये शिकवण्यात येतं. त्यानंतर हे जे 2 सब्जेक्ट आहेत, प्लास्टिक प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी फर्स्ट अँड प्लास्टिक टेस्टिंग फर्स्ट, जसं की तुमच्या कोर्सचं नावच आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, म्हणजे तुमचं जे सगळ्यात जास्त नॉलेज तुम्हाला कशाचं गरजेचं असेल तर ते प्रोसेसिंग आणि टेस्टिंगचं. त्याचबरोबर तुम्हाला प्रोडक्ट डिझाईन कसा केला जातो, मोल्ड डिझाईन कशा पद्धतीने करतात, याबद्दलचं सुद्धा नॉलेज तुम्हाला या ठिकाणी पहिल्या सेमिस्टरमध्ये मिळणार. त्याचबरोबर हे काही प्रॅक्टिकल्स आहेत रिलेटेड टू सब्जेक्ट, प्रोसेसिंग लॅब आहे, त्याच्यानंतर टेस्टिंग लॅब आहे, त्याच्यानंतर कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे, त्याची सुद्धा लॅब आहे. त्याचबरोबर फिजिकल ट्रेनिंग आणि योगासाठी सुद्धा 18 अवर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर हा पहिल्या सेमिस्टरचा सिलेबस झालेला आहे. दुसऱ्या सेमिस्टरला एंटर केल्याच्या नंतर त्याच सब्जेक्ट बद्दल थोडासा ऍडव्हान्स अजून तुम्हाला शिकवण्यात येईल, जसं की प्लास्टिक मटेरियल अँड इट्स ऍप्लिकेशन सेकंड आहे, प्लास्टिक प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी सेकंड असेल, प्लास्टिक टेस्टिंग असेल, त्याचबरोबर मशीन मेंटेनन्स कसं करायचं, आणि त्याचबरोबर आत्ता जी आपण सगळ्यात मोठी समस्या आहे की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं, तर त्याबद्दलचा सुद्धा एक सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये पाहायला मिळेल. आणि या थिअरी सब्जेक्टशी रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल्स असतील ते प्रॅक्टिकल सुद्धा या ठिकाणी प्रॅक्टिकल वर्कमध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत. सेमिस्टर तिसऱ्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्लास्टिक मटेरियल थर्ड आहे, त्याच्यानंतर प्लास्टिक प्रोसेसिंग टेक्निक्स थर्ड आहे, प्लास्टिक टेस्टिंग थर्ड आहे, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट अँड एंटरप्रिनरशिप, म्हणजे अजून थोडंसं ॲडव्हान्स पोर्शन. म्हणजे तुम्ही जर सिलेबस हा केअरफुली ऑब्झर्व जर केला तर प्लास्टिक्स कसं बनतं किंवा प्लास्टिक मटेरियलच्या कुठल्या कुठल्या टाईप असतात, त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग कशी करतात, त्याची टेस्टिंग कशी करतात,
पूर्ण म्हणजे 0 पासून ते 100 पर्यंत नॉलेज तुम्हाला या 3 सेमिस्टरमध्ये देण्यात येतं, अलॉंग विथ द प्रॅक्टिकल्स. तुम्ही प्रॅक्टिकल अवर्स जरी चेक केले तर बघा, तुम्ही इथं सगळ्यात जास्त अवर्स हे प्रॅक्टिकल अवर्स आहेत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी थेरी आणि प्रॅक्टिकल्समध्ये प्रॅक्टिकल्सचं जे वेटेज असतं ते थोडंसं जास्त असतं. ठीक आहे, हे झालं तिसऱ्या सेमिस्टरचं. आता चौथा सेमिस्टर खूप महत्त्वाचा पोर्शन आहे. चौथा सेमिस्टर म्हणजे डायरेक्टली तुम्हाला इंडस्ट्रीजमध्ये जाऊन इनप्लांट ट्रेनिंग करावं लागतं, किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्या इंडस्ट्रीमधला एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करावा लागतो. म्हणजे तुम्ही 3 सेमिस्टरला जे काही लर्न केलेलं आहे त्या नॉलेजच्या बेसिसवरती तुम्हाला या इम्प्लांट ट्रेनिंगमध्ये 3 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं जे काही असेल ते इम्प्लांट ट्रेनिंग तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट करावं लागणार आहे. म्हणजे पाहायला जर गेलं तर तुमचं हा कोर्स 3 सेमिस्टरमध्ये कम्प्लीट होतोय आणि चौथ्या सेमिस्टरलाच तुम्हाला डायरेक्टली जॉबवरती किंवा इम्प्लांट ट्रेनिंगमध्ये इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला जाऊन जॉब करावा लागतो. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन हा इम्प्लांट ट्रेनिंगचा आहे. मागच्या 3 वर्षाची जर तुम्ही प्लेसमेंट जर बघितली तर पीजीडी पीपीटी बघा तिसऱ्या नंबरचा, म्हणजे हा आहे कॉलम 1, 2, 3 नंबरचा जर कॉलम बघितला तर बघा 2017-18 पीजीडी पीपीटीची प्लेसमेंट 100% झालेली होती. 2018-19 सुद्धा पीजीडी पीपीटी या कोर्सची प्लेसमेंट ही 100% झालेली होती. 2019-20 जरी बघितली तरी पीजीडी पीपीटी या कोर्सची जी प्लेसमेंट आहे ती 100% झालेली आहे. बाकी सुद्धा आपल्याकडे काही डिप्लोमा कोर्सेस आणि पोस्ट डिप्लोमा कोर्सेस आहेत, त्याबद्दल मी तेवढं डिस्कशन सांगणार नाही आहे कारण हा व्हिडिओ स्पेशली मी बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवतो. 2020 आणि 2021 जरी बघितलं तर पीजीडी पीपीटी साठी जी प्लेसमेंट आहे जी आपल्याकडे 100% आहे. कोर्सच्या फीस बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही बघू शकता पहिल्या सेमिस्टरची फीस युनिफॉर्म वगैरे असल्यामुळे थोडीशी जास्त होते, ती नियर अबाउट 25,250 आहे. दुसऱ्या सेमिस्टरला फीस कमी होते 21,600, तिसऱ्या सेमिस्टरला फीस ही 21,800 आणि चौथ्या सेमिस्टरसाठी ही 20,400 एवढी फीस त्या ठिकाणी आहे. पण तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करणार आहात शिक्षणाच्या माध्यमातून ती तुम्हाला फायनल सेमिस्टरलाच तुम्हाला पेड इंटर्नशिप मिळतात, त्याच्यामुळे तुमचं जे हाफ जी फीस आहे ती तुमची इम्प्लांट ट्रेनिंगच्या दरम्यानच तुम्हाला रिटर्न भेटून जाते. हॉस्टेलच्या फीसबद्दल जर बोलायचं झालं तर हॉस्टेलसाठी आपल्याकडे 10,000 रुपये एका सेमिस्टरचे राहण्याचे असतात आणि 2,000 रुपये हे टेंटेटिव्ह फीस स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतो, यात थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं. मेससाठी हे 2,000 रुपये पर मंथ चार्जेस या ठिकाणी आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग यासाठी 2022 आणि 2023 साठी आपल्याकडे ऍडमिशन सध्या सुरू आहेत. जेवढ्या लवकर शक्य झालं, कारण फर्स्ट कम जेवढे काही वॅकंट सीट असतील त्या वॅकंट सीटच्या द अगेन्स्ट या सीट्स आपल्याला फिल करायच्या आहेत, त्याच्यामुळं जे विद्यार्थी फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरती आपल्याकडे ॲडमिशन्स होईल सध्या, त्यामुळे लवकरात लवकर रिझल्टची वाट न बघता ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी झालेलं असेल किंवा ज्यांचं रिझल्ट बाकी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सीपेट या ठिकाणी येऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून ॲडमिशन्स रजिस्ट्रेशन्स वगैरे जे काही असेल ते तुम्हाला करावं लागेल. इथं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही सीपेट .gov.in या वेबसाईटवरती पण सर्च करू शकता. इथे माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही या नंबरला फोन करून अजून जर काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तसं विचारू शकता. ठीक आहे, तुमच्या पीजीडी पीपीटीचा जो पूर्ण सिलेबस आहे आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशनची जी काही लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेली आहे. थँक्यू सो मच.